तारुण्यभानचा विषय। आता हा पोर्नोग्राफीचा इतका भयानक प्रकार चालतो, जगभरामध्ये चालतो, भारतात चालतो, तर याचे काही कायदे आहेत का भारतात? थोडंसं आपण समजून घेऊया। पोर्न साईटवरती भारतामध्ये 31 जुलै 2015 कायदा निर्माण केला होता, भारतातला कायदा, बंदीचा कायदा। आणि मग माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे, कारण इतकं पोर्नोग्राफी वाढली आणि इतकं विकृत चित्रीकरण सर्वत्र व्हायला लागलं, लोक बघायला लागलेत, भयानक सामाजिक प्रश्न तो उद्भवायला लागला, त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने 31 जुलै 2019 भारतात दिसणाऱ्या सर्व पोर्न साईट्सवरती बंदी आणली। एकूण पोर्न साईट्स किती होत्या? 857। आणि लगेचच हा अध्यादेश मागे घेण्यात आला। पार्लमेंटमध्ये ठरवलं की बंदी आणायची सर्व पोर्न साईट्सवरती, आणि ताबडतोब काही दिवसांमध्ये हा अध्यादेश मागे घेण्यात आला। आणि फक्त मुलांशी संबंधित, म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफीचं चित्रीकरण करणं, त्याचं प्रकाशन करणं, ते दाखवणं, अशाच वेबसाईटवरती बंदी आणली। ॲडल्ट पोर्न साईट्सवरची बंदी पूर्णपणे काढून टाकली, फक्त चाइल्ड पोर्नोग्राफीवरती बंदी आणली। आणि मग आता त्यातून बऱ्याच पळवाटा शोधल्या जातात, मग चाइल्ड पोर्नोग्राफी आता टीन पोर्नोग्राफी म्हणून, तरुणाईची पोर्नोग्राफी म्हणून दाखवल्या जाते। आता तुम्ही मला म्हणाल की मॅडम, ही बंदी का काढली? तर परत अनेकांनी त्याच्यावरती प्रश्न रेज करायला सुरुवात केलं, प्रश्न करायला सुरुवात केली की घटनेच्या कलम 181 कलम ए नुसार, 1981 घटनेच्या कलम मानुसार भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। म्हणजे आम्ही, आम्हाला जे वाटतं ते आम्ही लिहू शकतो, आम्ही बोलू शकतो, आम्ही चित्र दाखवू शकतो, असा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायदा झालेला आहे भारतात। आणि त्यानुसार आपल्या घराच्या चौकटीत इंटरनेटवर काय पाहायचं हा पूर्ण हक्क प्रौढ नागरिकांना आहे। आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो कायदा आहे, त्याच्यामुळे इतकं प्रेशर आलं, इतकं दबाव आलं की सरकारला तो अध्यादेश मागे घ्यावा लागला आणि फक्त चाइल्ड पोर्नोग्राफीवरती बंदी आणण्यात आली। आणि दुसरा प्रश्न निर्माण झाला की बंदी जरी टाकली ॲडल्ट चाइल्ड पोर्नोग्राफी सर्वांवरती, तर त्याची अंमलबजावणी कशी करणार, कोण करणार? लहान मुलांच्या पोर्नोग्राफीवरती जी बंदी आहे, त्याच्याही अंमलबजावणीचा प्रश्न आहे। याचं कारण असं की बरेचदा ह्या ज्या पोर्नोग्राफिक साईट्स असतात ॲडल्ट्स आणि चाइल्ड पोर्नोग्राफीच्या, या साईट्स वेगळ्या ओळखूच येत नाहीत। तुम्ही इंटरनेटवरती सर्फिंग करत असता किंवा फोन बघत असता आणि अचानक जाहिरातींच्या रूपाने ह्या पोर्न साईट्स तुमच्या समोर येतात, त्याच्यावरती बंदी कशी घालणार? आणि पोर्नविषयी सध्या जो भारतातला कायदा आहे तो असा आहे की अश्लील वाङ्मय तयार करणं, ते विकणं हे भारतीय दंड संविधान कायदा 292 गुन्हा आहे। ते तयार करणं आणि विकणं, प्रॉपगेशन करणं, त्याचा हा गुन्हा आहे। आणि 20 वर्षाखालील मुलामुलींना विकणं हा 293 कलमानुसार गुन्हा आहे। म्हणजे अश्लील वाङ्मय तयार करणं, 20 वर्षाखालच्या लहान मुलामुलींना ते विकणं, ह्याच्यावरती बंदी आहे। पण तुम्ही
ते आपल्या घरी बघू शकता, तुम्ही ते आपल्याजवळ बाळगू शकता, तो गुन्हा नाही. पण दुसऱ्यांना दाखवणं, देणं, फॉरवर्ड करणं, विकणं हा गुन्हा आहे आणि बंदीची अंमलबजावणीच होऊ शकत नाही आणि अंमलबजावणीचे कुठलेच प्रयत्न होत नाही. चाइल्ड पोर्नोग्राफीवरती सध्या सरकारने ते बनवण्यावरती सुद्धा बंदी आणलेली आहे. ते स्वतःजवळ बाळगणं, ते बघणं याच्यावरती सुद्धा गुन्हा म्हणून बंदी आणलेली आहे. पण तरीसुद्धा सर्रास त्याचा व्यापार हा केला जातो आणि त्यामुळे या व्यसनाच्या फंदात पडायला नको, वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि व्यसनमुक्तीकडे जायला पाहिजे. पालकांना मी या ठिकाणी सूचना करू इच्छिते, आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. तुमच्या घरामध्ये जे कॉम्प्युटर असतं ते घराच्या सेंट्रल भागी अशा ठिकाणी ठेवा की येता जाता तुमचं त्याच्यावरती लक्ष राहील. आपली मुलं काय बघतात ते त्याच्यावरती लक्ष राहील. आपले मुलं कोपऱ्यात जाऊन लपून छपून मोबाईलवरती काही ते बघतात आहेत का, बोलतात आहेत का हे बघा. त्यांना रागवू नका, पण त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. आपल्या मुलाला अचानक खूप गिफ्ट्स येतात आहेत का ते बघा. आपल्या घरचं अचानक विजेचं बिल खूप वाढलं आहे का, कारण सारखं इंटरनेटवरती मुलं जातात आहेत, अचानक ते वाढलं का ते बघा आणि सावध व्हा. नंतर आपल्या मुलांच्या वागण्यामध्ये काही बदल झाला आहे का, कारण हे पोर्न साईट्स बघत असताना मी जसं सांगितलं की त्या मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, शाळेमध्ये मागे पडतात, मार्क कमी मिळतात, शाळेमध्ये गैरहजर राहतात, शाळेच्या नावाने घरून निघतात पण भलतीकडेच जातात, त्यांच्या मित्रांची जी संगत असते ती वाईट असते, किंवा त्यांना प्रचंड लाज वाटत असते, शर्मिंदेपणाने वागत असतात, एकलकोंडे बनतात, मोकळेपणाने बोलत नाही, नजरेला नजर भिडवत नाही, झोपत नाहीत, त्यांचे डोळे लाल झालेले दिसतात. अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला जर आपल्या मुलांच्या बाबतीत दिसली तर ताबडतोब सावध व्हा, मुलांना रागवू नका, कारण रागवण्याने प्रश्न सुटणार नाही आहे. उलट त्या मुलांना विश्वासात घ्या आणि त्यांना त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्या. त्यामुळे हे पोर्नोग्राफीचं इतकं जे भयानक व्यसन सध्या सर्वत्र पसरलेलं आहे त्याचं गांभीर्य पहिले लक्षात घ्या. ते कसं लागतं व्यसन, त्याच्यामध्ये काय काय विकृती असतात, ते व्यसन जडण्याची लक्षणं काय असतात आणि त्याचे त्या व्यक्तीवरती, त्या कुटुंबावरती, समाजावरती काय दुष्परिणाम होतात ते लक्षात घ्या आणि या व्यसनाकडे जाण्याचा मार्गच बंद करा. किंवा चुकून त्या व्यसनाच्या मार्गाकडे गेला असाल तर ताबडतोब परतीची पावलं घ्या आणि तुम्हाला ते जमत नसेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. हे तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. ही जी माहिती आहे ही केवळ तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या मित्रमंडळींमध्ये कोणाला असं व्यसन असेल तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोला, त्यांना समजावून सांगा आणि त्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी माहिती आज मी तुम्हाला दिलेली आहे या माहितीचा प्रसार आणि प्रचार करा, म्हणजे इतर जण या दलदलीमध्ये फसणार नाहीत. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.